शानदार मैच चलता हो दोस्तों, नासिक वर्सेस भांडेगांव के बीच में ये मैच ये पकड़ा और वन पॉइंट नासिक, भांडेगांव के खिलाड़ी आउट। बहुत ही शानदार मैच चलता हो दोस्तों, वीडियो में लास्ट तक बने रहेगा और जो भी नए भाई है वो चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब। केतन सर तिघजण एकत्र आहे, तिघ एकत्र दोघांना बाजूला करा खेळाडूला, सगळा यवतमाळची खेळाडू माझा सगळा एनर्जी करा, जेव्हा हिंगोलीवाले राजा पिछे कोणी येऊन उभं राहिले बसले का बोलत बसू ना, निर्णय दे आणि त्यांना बाजूला करा। सुरू करा केतन, बदला किती मारू देतात पडताना लागला। तो जो भी नए हैं MRD कबड्डी किंग यूट्यूब चैनल पे, वो आपके अपने चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। खेळांगण क्रमांक 2 वर पुढील सुरू होणारा सामना मातोश्री बळेगाव मुंबई वर्सेस साई क्रीडा मंडळ औरंगाबाद। तिसरा आणि अंतिम फुगार दोन्ही संघाला, तिसरा आणि अंतिम फुगार औरंगाबाद मुंबई।
मातोश्री बेलगाव मुंबई वर्षी साई क्रीडा मंडल औरंगाबाद क्रीडांगण दोन वर का सामना संपला आहे। आपण खेळण्याच्या दृष्टीने आपले संघ क्रीडांगण दोन वर उपस्थित करा। बड़ेगा मुंबई विरुद्ध साई क्रीडा मंडल औरंगाबाद मैदान क्रमांक एक वर दोन्ही संघांनी ताबडतोब हजर राहायचं आहे। बड़ेगा मुंबई विरुद्ध साई क्रीडा मंडल औरंगाबाद या दोन्ही संघांना मैदान क्रमांक एक वर एका मिनिटात आपण हजर राहायचं आहे। भांडेगा विरुद्ध नाशिक मध्ये सामना चालू आहे। पंचाशी वाद नको महाराज लागे चार नंबर का खेल भानेगाव का मारने का प्रयत्न इसको बोलते बैलेंस बैलेंस गए कि आप भी गए नासिक कर हाँ क्या बात है। भानेगाव का मैदान और भानेगाव का आवाज और भानेगाव का माते हा नासिक का रांगड़ा खिलाड़ू क्या बात है। हाँ भानेगाव की माती है बापू भानेगाव की नाशिककर खूप अवघड आहे। गोदावरीचं पाणी आम्हाला मिळतो तुमच्या नाशिकचं जबरदस्त भांडेगावचा खेळाडू प्रेक्षकांनी थोडं सहकार्य करा। नाशिककर चला बड़ेगाव मुंबई विरुद्ध साई क्रीडा मंडळ औरंगाबाद या दोन्ही संघाला तीसरा आणि अंतिम पुकार सांगून झाला। एक मिनिट झाला दुसरा मिनिट चालू झाला। डॉक्टर माणिक राठोड अक्षय जाधव विकास काळे कपडी प्रो खेळणारे खेळाडू प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक एक वर आपल्या डोळ्याचं पारण भेटणारा सामना होणार आहे। कपडी प्रो खेळणारे खेळाडू मैदान क्रमांक एक वर येत आहेत। आपण ज्यांना टीव्ही वर बघतो असे खेळाडू मैदान क्रमांक एक वर
जबरदस्त, ओहो क्या छलांग है, सिक्के की छलांग है वो। नासिक का हा पट्या, आहा भांडे गावच्या वाघाच्या जबड्यात मला आटकणार, नाशिक मारतो आधी बात नाही, मारण्याचा तर प्रयत्न आहे नाशिककराचा, नाही आधी बात नाही चुकत करणार नाही। एक वर्ष नाशिकचे वाद सोडणार नाही, क्या बात है, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन नाशिकच्या संघाकडनं, सुंदर सुंदर स्लिप मारण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न मुसांनी, मारण्याचा प्रयत्न जबरदस्त, क्या बात है, हो नाशिकचा बचलाय वाघ, वाघ वादळाला कोण रोखणार, हे वादळ आहे वादळ, हे भांडेगावचं 9 नंबरचं वादळ बघा, तुफानातला दिवा आहे, बघूया पॉइंट काढतो का, हा सरपात्र बांधायचा बंधू, बंधू भांडेगाव 1 पॉइंट दोस्तो नाशिक के खिलाड़ी रेट पे, बंडू नरवाडे जरा ज्ञानेश्वर सत्ता से अपन भेटा, बंडू नरवाडे, बंडू नरवाडे ज्ञानेश्वर दत्ता से अपन भेटा जरा, यवतमाळ विरुद्ध हिंगोली या दोन संघाचा सामना झाला, त्या सामन्यामध्ये हिंगोली संघ हा 8 गुणांनी विजयी झाला, विजय संघाचे हार्दिक अभिनंदन। मध्ये सर्व बाजूला काढा, मध्ये सर्व उभे टाकलेले सुद्धा, उभे असलेली मंडळी सुद्धा बाजूला बाजूला थांबतील, प्रदेश आणि एक आणि दोनच्या मध्ये उभे असलेले प्रेक्षक जे पंच प्रदेशाने आहेत, मॅच सुरू आहे, त्यांनी फक्त त्या ठिकाणी थांबायचंय, मुंबई कर्णधार बळेगावे, मुंबई कर्णधार आपले संपर्क साधा, बळेगावे मुंबई कर्णधार ऐकू येते का, मुंबई कर्णधार इकडे माईक संपर्क साधा, कोणी जाऊ नका, नाशिककर नाशिककर तुम्ही इकडे थांबाय, ऐकू येते का 10 नंबर, अक्षय अक्षय जाधव कमी
दोन्ही संघ जरा लाइनअप झाले तर बरं होईल। आणि पंचांना विनंती आहे की सामना आपण लाइनअप करून घ्यायचा आहे। बांगर सर ओळख करून घ्यायला कोणी येणार नाही, पण लाइनअप करून घ्या आणि सामना चालू करा आम्ही असं म्हणतोय तुम्हाला। ओळख करून कोणी येणार नाही, फक्त आम्ही सामना चालू करा म्हणतोय। प्रेक्षक असा हा खेळाडू आणि 10 नंबरचा खेळाडू अक्षय जाधव यांची टाकलेली बघा, तो पुणेरी फलटण कुठ खेळतो आपण त्याला टीव्ही द्वारे बघतो। असा 10 नंबरचा अक्षय जाधव आणि विकास काळे सुंदर खेळाडूचा भरणा हा जबरदस्त अक्षय जाधवला पकडण्यात औरंगाबाद एसएसबी। धन्यवाद सर। औरंगाबाद आणि मुंबई मध्ये हा जबर सामना आणि माहितीनुसार आता विकास काळे आणि अक्षय जाधव दोन्ही संघ तुल्यबळ। औरंगाबाद आणि मुंबई या दोन संघामध्ये हा जबर सामना होत आहे आणि हा निर्णय बघा अगदी सिद्धार्थ देसाई होकलके खेळ